आज मोठ्या प्रमाणात या रोजगार निर्मितीचं काम हे सरकारच्या माध्यमातून होत आहे. प्रायव्हेट संस्था ज्या करतात त्यांना देखील आपण मदत करतोय. आणि मला आपल्याला सांगितलं पाहिजे की विशेषतः 2014 पूर्वी आपल्याकडे ईपीएफओ एम्प्लॉयमेंट प्रॉव्हिडंट फंड म्हणजे जे लोक एम्प्लॉयमेंटमध्ये आहेत यांच्या प्रॉव्हिडंट फंडचे अकाउंट आपण उघडतो असे अकाउंट केवळ 5 कोटी होते. आज ते 27 कोटीवर गेले आहेत. म्हणजे गेल्या 8 वर्षांमध्ये 22 कोटी नवीन लोक हे जॉब्समध्ये लागून त्या ठिकाणी त्यांना हे ईपीएफओचं अकाउंट उघडता आलंय. मला असं वाटतं की याचाच अर्थ असा आहे की कुठेतरी मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतोय, पण या संधी कशा प्राप्त करून घेता येतील याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आणि नेमकं तेच काम आज युथ एम्पॉवरमेंट समिट करताय. आणि म्हणून अनिलजी आपलं आणि या संपूर्ण आपल्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मी आपल्याला आश्वस्त करतो की आम्ही पूर्णपणे आपल्या युथ एम्पॉवरमेंट समिटच्या मागे उभे आहोत. हा कार्यक्रम जरी 2-3-4 दिवस चालत असला तरी नंतर वर्षभर याचं काम चालू असतं. काही ना काही काम या समिटच्या माध्यमातून होत असतं. त्यामुळे त्याही करता जी काही सरकारची मदत असेल ती मदत ही निश्चितपणे करण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं होईल.